नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर उपेंद्र पठाडे, मराठा विद्या प्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिन्नर, जिल्हा नाशिक, FYBA प्रथम वर्ष कला CBCS पॅटर्न 2020-2021, विषय प्राकृतिक भूगोल। FYBA CBCS पॅटर्नच्या सर्व विद्यार्थ्यांचं भूगोल विषयाच्या या तासिकेमध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्र हो, या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत प्रकरण पहिल्यामधील प्राकृतिक भूगोलाची ओळख या प्रकरणा अंतर्गत असलेला तिसरा मुद्दा, प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती आणि प्राकृतिक भूगोलाच्या शाखा। विद्यार्थी मित्र हो, प्राकृतिक भूगोलात शिलावरण, जलावरण, वातावरण व जीवावरण यामधील अंतर्गत घटकांचा अभ्यास केला जातो। त्यांच्यामधील परस्पर संबंध, परस्परावलंबन आणि आंतरक्रिया अभ्यासून त्याचे विश्लेषण केले जाते। शिलावरणामध्ये पृथ्वीचे अंतरंग, खडक प्रकार, भूरचना, भूकंप, ज्वालामुखी, प्रथम श्रेणीची भूरूपे, द्वितीय श्रेणीची भूरूपे, तृतीय श्रेणीची भूरूपे, बाह्य शक्तीच्या कारकांचे क्षरण, वहन व संचयन कार्य, भूपृष्ठ उताराच्या संकल्पना, अनाच्छादन क्षरण चक्र संकल्पना इत्यादी घटकांचा अभ्यास केला जातो। जलावरणामध्ये सागर आणि महासागराच्या वितरणाचा अभ्यास केला जातो। त्याचबरोबर सागर जलाच्या भौतिक व रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करून त्यामधील भिन्नतेची कारणमीमांसाही केली जाते। सागर जलाचे तापमान, क्षारता, घनता, सागरी पाण्याच्या हालचाली, सागरी निक्षेप इत्यादी घटकही अभ्यासले जातात। म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या विविध व्याख्यावरून प्राकृतिक भूगोलात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो हे प्रामुख्याने लक्षात येते। पृथ्वीवरील नद्या, हिमनद्या, भूजल, वारे, सागरी लाटा या घटकांच्या कार्याचे विश्लेषणही प्रामुख्याने यात केले जाते। सागर जलाच्या हालचालींचा समावेश प्राकृतिक भूगोलात होतो। मानव व सजीव जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या सर्व नैसर्गिक घटकांचा प्राकृतिक भूगोलात समावेश होतो। याशिवाय प्राकृतिक घटकांचे निरीक्षणही करता येते। म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या वातावरणाच्या अभ्यासामध्ये हवा आणि हवामान विषयक घटक अभ्यासले जातात। प्राकृतिक भूगोलामध्ये सर्वात अधिक प्राधान्य शिलावरणात दिले जाते। या घटकात भूकवच, पृथ्वीचे अंतरंग, खडक, खंडे व महासागरी प्रथम श्रेणीची भूरूपे, त्यांची निर्मिती व वितरण, तसेच भू अंतस्थ व भूबाह्य प्रक्रिया यांचा संक्षिप्त आढावा सुद्धा या ठिकाणी घेतला जातो। पर्वत, पठारे, मैदाने या द्वितीय श्रेणीच्या भूरूपांची माहिती मिळविली जाते। नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा, भूजल इत्यादी बाह्य प्रक्रियेत सहभाग असलेल्या कारकांच्या कार्याचा आढावा घेतला जातो। त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांची माहिती प्रामुख्याने यात मिळविली जाते। तुम्हा सर्वांना ज्ञात असेलच की वातावरण हे पृथ्वीचे अविभाज्य आवरण आहे। त्या वातावरणात घडणाऱ्या प्रक्रियेचे परिणाम भूपृष्ठावरील सजीवावर होतात। त्यामुळे प्राकृतिक भूगोलात वातावरणाचा अभ्यास हा नित्यनियमाने आवश्यकच ठरलेला आहे। हवा, हवामान, त्यांची अंगे व त्यावर नियंत्रण ठेवणारे नियंत्रक यांचे वितरण, परस्पर संबंध हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट केले जाते। यामध्ये हवेचे तापमान असेल, दाब, आर्द्रता, वारे, वाऱ्याचे प्रकार, वृष्टी, वृष्टीचे प्रकार, ढग व ढगांचे प्रकार, वायुराशी व त्यांचे प्रकार, हवामान प्रकार इत्यादी घटकांचा प्रामुख्याने अभ्यास या ठिकाणी केला जातो। याशिवाय शिलावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण या प्रमुख घटकांचे व त्यांच्या उपघटकांचे अध्ययन हे प्राकृतिक भूगोलातही केले जाते। विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण पाहतो आहोत प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप।
तर प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप विज्ञान व तंत्रज्ञानाबरोबर सातत्याने वाढतच आहे. प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप पुढील प्रमाणे प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पहिलं स्वरूप आपण लक्षात घेत असतो वर्णनात्मक स्वरूप. जसे की प्रारंभीच्या काळात या विषयाचे स्वरूप हे वर्णनात्मक होते, कारण विशिष्ट प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटकांचे फक्त वर्णनच शब्दांच्या मदतीने केले जात असे. हे करताना शास्त्रीयता किंवा कार्यकारण भाव अधिक नसायचा आणि त्यामुळे भूगोल तज्ञांनी प्रवास करताना जे प्राकृतिक घटक अनुभवलेले असतील किंवा जे त्यांना दृश्यमान झालेले असतील त्यांचे विवरण हे वर्णनात्मक दृष्टिकोनातून होत असे. उदाहरणार्थ ग्रीक, रोमन, अरेबियन या भूगोलकारांनी मोठ्या प्रमाणात या स्वरूपात लिखाणे कार्य हे केलेले आहे. वितरणात्मक स्वरूपाच्या बाबतीत आपण पाहतो आहोत. तर वितरणात्मक स्वरूप म्हणजे काय? तर वितरणात्मक स्वरूपामध्ये हे विशिष्ट भौगोलिक किंवा प्राकृतिक घटकांचे वर्णन करताना त्यांच्या ठिकाणांचा संदर्भ या विषयात दिला जात असे, त्यामुळे विषयाची व्यापकता अधिकच वाढू लागलेली आहे. सर्वसाधारणपणे 18व्या शतकाच्या सुरुवातीला अशा स्वरूपात अनेक युरोपियन भूगोलकारांनी वितरणात्मक लिखाणही केलेले आहे. सदर वितरण दर्शविण्यासाठी प्राथमिक स्वरूपात नकाशांचा वापर केला जाऊ लागला, तसेच दोन प्रदेशातील तुलनात्मक अभ्यास यामुळे केला जाऊ लागला. आता या दृष्टिकोनातून प्राणी आणि वनस्पतींचे प्रकार, त्यांचे प्रादेशिक वितरण, त्यांच्या असमान वितरणास कारणीभूत ठरणारे घटक, त्यांचे आर्थिक महत्व इत्यादी घटकांचा अभ्यासही प्रामुख्याने या ठिकाणी केला जात असे. आता गतिमान स्वरूप. प्राकृतिक घटकांच्या वाढत्या मूल्याबरोबर प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती सुद्धा दिवसेंदिवसच वाढत आहे. जसे की प्राकृतिक भूगोलात ज्याप्रमाणे स्थलीय भिन्नतेचा अभ्यास केला जातो, त्याचप्रमाणे तो करताना कालानुरूप त्यात होणारा बदलही अभ्यासला जाऊ लागला. यामुळे या विषयाच्या स्वरूपात बदल परिवर्तन घडून आले. हा विषय अधिक गतिमान होऊ लागला. नवीन नवीन शोध, नवीन नवीन तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने, जसे की सुदूर संवेदन तंत्र असेल, भौगोलिक माहिती प्रणाली असेल, यामुळे प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास अचूक व व्यापकपणे करणे शक्य झालेले आहे. याशिवाय जलावरण, वातावरण व जीवावरणाबद्दल नवनवीन माहिती अध्यावत केली जाऊ लागलेली आहे. जलावरण, वातावरण व जीवावरण याबद्दल नवनवीन माहिती विज्ञानाच्या प्रगतीमुळे या विषयात समाविष्ट होऊ लागली आहे. जसे भूकंप, ज्वालामुखी, बाह्य कारकांचे कार्य, पर्वत निर्मिती प्रक्रिया, खंड वहन, वातावरणातील बदल यासारख्या अभ्यास घटकांबद्दल अद्ययावत स्वरूपाची माहिती प्रामुख्याने या ठिकाणी उपलब्ध होऊ लागली आहे. प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपाच्या बाबतीत नंतरचा मुद्दा येतो शास्त्रीय स्वरूप. प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासासाठी इतर विज्ञानांच्या शाखांप्रमाणेच वैज्ञानिक अभ्यास पद्धतींचा वापर या विषयाचा अभ्यासासाठी केला जाऊ लागला आहे. प्राकृतिक घटकांची माहिती मिळवताना शिलावरण, जलावरण, जीवावरणातील विविध क्रिया असतील, प्रक्रिया असतील व विविध घटना असतील यांचे काळजीपूर्वक निरीक्षण केले जाऊ लागले आहे. या विषयाच्या अभ्यासातून योग्य पुरावा, आधार स्पष्ट करूनही काही निसर्ग नियम, तत्वे, सिद्धांत मांडले जाऊ लागले आहेत. आंतरविद्याशाखीय स्वरूप. या विषयामध्ये पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सागर विज्ञान, पर्यावरणशास्त्र, संख्याशास्त्र, गणित, भूमापनशास्त्र, कृषी विज्ञान, सुदूर संवेदन, मृदा विज्ञान, भूगर्भशास्त्र यासारख्या विषयांचा समावेश प्रामुख्याने होतो. यामुळे या शास्त्रीय माहिती या विषयाला प्राप्त झालेली असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या अनुषंगाने आपण चर्चा करीत आहोत प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप. तर प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप हे या प्रकारे स्पष्ट होते. एक म्हणजे वर्णनात्मक स्वरूप, वितरणात्मक स्वरूप, गतिमान स्वरूप, शास्त्रीय स्वरूप, आंतरविद्याशाखीय स्वरूप, उपयोजित स्वरूप व क्रमबद्ध स्वरूप. तर या अनुषंगाने प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप हे स्पष्ट होते. आता आपण विचार करतो या ठिकाणी प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती. तर प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने महासागर, तळरचना, सागरी निक्षेप, क्षारता व तापमान इत्यादी जलावरणाशी संबंधित उपघटकांची प्रामुख्याने माहिती हे अभ्यासली जाते. जसे की शिलावरणाच्या अभ्यासातून आपले वास्तव्य ज्या भूगोलाचा आहे त्या भूगोलाचे व ते भूगोल ज्या खडकापासून बनलेले आहे त्याची माहिती आपल्याला प्रामुख्याने प्राप्त होते. जसे खडकांच्या अध्ययनातून खडकातील खनिजे समजतात. हवामान हा नैसर्गिक पर्यावरणात अत्यंत महत्वाचा घटक असून
वातावरणाच्या अभ्यासातून मानव हवामानाची स्थिती आपल्याला या ठिकाणी समजते. तर नंतरचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहतो आहोत प्राकृतिक भूगोलाच्या शाखा. तर प्राकृतिक भूगोलाच्या शाखामध्ये प्रामुख्याने खगोलीय भूगोल, जे की सूर्यकुल, पृथ्वीची उत्पत्ती, पृथ्वीचा आकार, पृथ्वीची गती इत्यादींचा विचार या शाखेत होतो. नंतरची शाखा आपण लक्षात येतो प्रामुख्याने भूरूपशास्त्र. तर प्राकृतिक भूगोलाची अत्यंत प्रगत व महत्वाची शाखा ही संबोधली जाते. भूरूपांची निर्मिती प्रक्रिया आणि भूस्तर रचनेचा अभ्यास प्रामुख्याने या शाखेत होतो. नंतर येते हवामानशास्त्र ही शाखा. पृथ्वीवर हवामानाचा वैज्ञानिक दृष्टीने केलेला अभ्यास म्हणजे हवामानशास्त्र होय. तर हवामान म्हणजे तापमान, वारे, वृष्टी यांची दीर्घकालीन निरीक्षणानंतर ठरवलेली व्यापक प्रदेशात आढळणारी वातावरणाची समग्र स्थिती म्हणजेच हवामानशास्त्र लक्षात घेतली जाते. वातावरण, भौतिक वातावरण संरचना यांचा सूक्ष्मपणे अभ्यास प्रामुख्याने वातावरणशास्त्र या प्राकृतिक भूगोलाच्या शाखेत होते. याशिवाय पृथ्वी पृष्ठभागाचा 71% भाग हा जलाशयाचा असल्याने व त्यावरील हवा, त्यातील प्रवाह, त्यातील संसाधने हे घटक भूगोलाच्या अभ्यास अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपातले आहे. म्हणून या घटकांचा एक शास्त्रशुद्ध दृष्टिकोनाचा अभ्यास महासागर शास्त्र या नावाने संबोधला जातो. की सागर जलाची हालचाली व किनारी प्रदेशातील क्षरण कार्य, समुद्र प्रवाह व सागर जला क्षारता या घटकांचा विचार प्रामुख्याने सागर शास्त्रात केला जातो. तर विद्यार्थी मित्र हो, थोडक्यात जर आपण स्वरूप आणि व्याप्ती तसेच शाखांच्या बाबतीत जर लक्षात घेतलं, थोडक्यात प्राकृतिक घटक ज्ञानाची एक वेगळी शाखा बनलेली आहे हे वरील विवेचन आपल्याला लक्षात येते. म्हणून प्राकृतिक भूगोलाच्या ज्ञानाच्या सहाय्याने जीवभूगोल व मानव भूगोल यातील तत्वाचे विश्लेषण केले जाते. त्यामुळे भूगोलाची प्राकृतिक भूगोल हे मूळ शाखा असून अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपातले आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या तासिकेमध्ये आपण पाहिलंय प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप, व्याप्ती आणि प्राकृतिक भूगोलाच्या मुख्य अत्यंत अभ्यासपूर्ण अशा शाखा. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी या तासिकेमध्ये आपण येथेच थांबतो आहोत. दुसऱ्या यानंतरच्या तासिकेमध्ये नवीन मुद्द्याला आपण पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.